विद्यार्थी असतील, महिला असतील, कामगार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांनाच कोणत्याही प्रकारचा दाखला काढायचा आहे तर त्यांना ठाण्याला जावं लागतं, कलेक्टर ऑफिसला जावं लागतं, तहसीलदाराकडे पाठपुरावा करावा लागतो, वेळ खर्च होतो, वेळेमध्ये दाखला मिळत नाही आणि पैसेही खर्च होतात। त्यामुळे एका छताखाली ही सर्व सुविधा दिघा, ऐरोली, घनसोली, गोठवली, रबाळी या भागासाठी उपलब्ध करण्याचं ठरवलं। एक महिन्यापूर्वी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते या ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालं। आज मला खरोखर आनंद आहे की या परिसरामध्ये लोकांकरता एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे, योग्य वेळेमध्ये आणि शक्यतो निशुल्क दाखले नागरिकांना दिले जात आहेत। हासिल करने के लिए लोगों को काफी मशक्कत करनी पड़ती है, तो वही कई लोगों को कौन सा प्रमाण पत्र कहाँ से लेना है इसका ज्ञान नहीं। इसी बात को ध्यान में रखते हुए जन्म से मृत्यु तक के सभी प्रमाण पत्र एक ही छत के नीचे उपलब्ध हो, इसी बात को ध्यान में रखते हुए ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाईक के विजन से ऐरोली स्थित भाजपा कार्यालय में ई सेवा केंद्र का उद्घाटन विधायक गणेश नाईक के हाथों सम्पन्न हुआ था। एवं आज इस ई सेवा केंद्र का लाभ दिघा, ऐरोली, रबाले, गोठीवली के अधिकतर नागरिकों को हो रहा है। अच्छी सेवा एवं निशुल्क प्रमाण पत्र यह काफी कम अवधि में उपलब्ध कराए जा रहे हैं। आज इस ई सेवा केंद्र में तकरीबन 50 से अधिक लोगों को प्रथम विधायक संदीप नाईक के हाथों प्रमाण पत्र का वितरण किया गया, जहां उनके साथ पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, समाज सेवक राजेश मड़वी, निकेतन पाटिल, सुदर्शन जिरगे, कैलाश सुकाले, समाज सेविका एडवोकेट संध्या सावन, पूनम सुकाले आदि उपस्थित थे। कार्यक्रम के बाद द मेट्रो से बात करते हुए संदीप नाईक ने कहा कि छात्र, कामगार, ज्येष्ठ नागरिक सभी को आवश्यक प्रमाण पत्र के लिए ठाणे जाना पड़ता था, मगर अब ई सेवा केंद्र के माध्यम से सभी महत्वपूर्ण दस्तावेज एक ही छत के नीचे उपलब्ध हो रहे हैं। उन्होंने ये भी कहा कि यहाँ पर निशुल्क सेवा प्रदान की जा रही है एवं भविष्य में ये सेवा और बेहतर की जाए, ऐसा उनका प्रयास है। ई सेवा केंद्राची या विभागामध्ये अत्यंत गरज होती। विद्यार्थी असतील, महिला असतील, कामगार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांनाच कोणत्याही प्रकारचा दाखला काढायचा आहे तर त्यांना ठाण्याला जावं लागतं, कलेक्टर ऑफिसला जावं लागतं, तहसीलदाराकडे पाठपुरावा करावा लागतो, वेळ खर्च होतो, वेळेमध्ये दाखला मिळत नाही आणि पैसेही खर्च होतात। त्यामुळे एका छताखाली ही सर्व सुविधा दिघा, ऐरोली, घनसोली, गोठवली, रबाळी या भागासाठी उपलब्ध करण्याचं ठरवलं। एक महिन्यापूर्वी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते या ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालं आणि आज मला खरोखर आनंद आहे की या परिसरामध्ये लोकांकरता एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे, योग्य वेळेमध्ये आणि शक्यतो निशुल्क दाखले नागरिकांना दिले जात आहेत। आणि हे आज पहिला दिवस आहे की मी इथे आल्यानंतर आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत दाखल्यांचे वाटप केलेले आहे। अनेक नागरिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला, आम्हाला चांगली सेवा उपलब्ध झाली, आमचा वेळ वाचला, आम्हाला वेळेवर दाखले उपलब्ध होत आहेत आणि आम्हाला खर्च देखील पडत नाही। त्यामुळे ही सेवा भविष्यामध्ये अजून चांगली करणं, जास्तीत जास्त या सेवेची व्याप्ती वाढवणं, चांगल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं, त्याची जनजागृती करणं हे काम अखंड या ऑफिसच्या माध्यमातून चालू राहील। आगे उन्होंने ये भी कहा कि जितने जल्दी हो सके यहाँ दस्तावेज उपलब्ध करने का प्रयास किया जा रहा है। कई बार पेपर्स उपलब्ध नहीं होते, ऐसे समय में लोगों को उचित मार्गदर्शन भी केंद्र के माध्यम से किया जा रहा है। इथे आल्यानंतर जे दाखले आपण लगेच देऊ शकतो अशा प्रकारचे दाखले त्या तासाभरामध्ये त्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो। काही वेळा काय असतं की ज्या पेपरची मागणी असते किंवा त्याच्यासाठी जी पूर्तता करावी लागते ते पेपर्स उपलब्ध नसतात, ते पेपर देखील उपलब्ध करावे लागतात। तर जी काही गोष्ट लोकांना गरजेची आहे ती त्वरित उपलब्ध करून देणं
जर आता ते आपल्याकडे उपलब्ध नसेल दोनसल्या डिपार्टमेंटकडून ते घ्यायचं असेल तर त्याकरता देखील मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना दिलं जाईल। ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो।